गोपाल बाबा वलंगकर, दलित समाजातील पहिले वार्ताहर आणि विटाळ विध्वंसक ग्रंथ ह्या दोन कारणासाठी आपण काय करतो त्यांना ओळखतो. आणि आयोगाने आपल्याला प्रश्न विचारताना या दोनच गोष्टींवरती काय केलंय आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काय करू आपण, तर जे काही गोपाल बाबा वलंगकर आहेत त्या गोपाल बाबा वलंगकर यांच्याबद्दलची काय करू सर्व माहिती बघू. बघा पहिली महत्वाची गोष्ट काय, तर गोपाल बाबा वलंगकर यांचा जन्म 1840 मध्ये रावडूळ महाड या ठिकाणी झाला. लष्करामधून निवृत्त झाल्यानंतर ते काय झाले होते, दापोली या ठिकाणी स्थायिक झाले. आणि पहिले दलित वार्ताहर, पहिले दलित वृत्तपत्र वार्ताहर म्हणून गोपाल बाबा वलंगकर यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. आयोगाने प्रश्न विचारतानाही तोच विचारलेला आहे आपल्याला की गोपाल बाबा वलंगकर जे काही आहेत त्यांना काय म्हणून ओळखलं जातं, तर पहिले दलित वार्ताहर जे काही आहेत ते पहिले दलित वार्ताहर कोण होते, गोपाल बाबा वलंगकर होते. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर विटाळ विध्वंसन ग्रंथ जो काही आहे तो विटाळ विध्वंसन ग्रंथ काय केलाय त्यांनी लिहिलेला आहे. आणि या ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर जो काही कोकणमध्ये जो काही महार समाज आहे त्या कोकणमधल्या महार समाजाची जी काही दुःखद स्थिती झालेली आहे त्या दुःखद स्थितीचे वर्णन त्यांनी काय केलंय विटाळ विध्वंसन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. जे काही अस्पृश्य आहेत ते अस्पृश्य मूळचे क्षत्रिय होते, मात्र कालांतराने त्यांना अस्पृश्य गणले गेलं असं विटाळ विध्वंसन या ग्रंथामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेलं बघायला मिळतं. त्यानंतर त्यांनी एक संस्था स्थापन केली ज्या संस्थेचं नाव आहे अनार्थ दोष परिहारक मंडळ. आता अनार्थ दोष परिहारक मंडळ जे काही आहे ते दापोलीमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. आणि सत्यशोधक समाजाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते हे अनार्थ दोष परिहारक मंडळाशी काय होते, संबंधित होते. बघा ही संस्था लक्षात राहत नाही, मात्र ही काय करा लक्षात ठेवा, अनार्थ दोष परिहारक मंडळ जे काही आहे याची स्थापना कोणी केली आहे, गोपाल बाबा वलंगकर यांनी केली आहे दापोली या ठिकाणी. महत्वाचं आहे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर जे काही दीनबंधू असेल किंवा सुधारक असेल त्या दीनबंधू आणि सुधारक मध्ये काय केलं त्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की सवर्ण लोक हे हिंदू, सवर्ण हिंदू हे आर्य होते तर अस्पृश्य वर्ग हा अनार्य आहे असं पण त्यांनी काय केलंय वर्णन केलेलं आहे. आणि 1895 मध्ये काय केलेलं, तर महाड लोकल बोर्डाचे सदस्य म्हणून काय केली त्यांची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. तर जे काही इतर सदस्य आहेत लोकल बोर्डाचे त्यांनी काय केलं होतं, या सर्वांनी त्या बैठकीवरती काय घातलं होता, बहिष्कार घातला होता. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वलंगकरांबद्दल म्हणताना काय म्हटलेलं आहे की अस्पृश्यतेची चळवळ जर सर्वात प्रथम कुणी सुरू केली असेल तर ती केली अनार्थ दोष परिहारक मंडळाने काय केलेली आहे, सुरू केलेली आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्याबद्दल उद्गार काढलेले आहेत. जे काही महात्मा फुले आहेत त्या महात्मा फुलेंच्या विचारांचा जो काही मोठा प्रभाव आहे हा गोपाल बाबा वलंगकर यांच्यावरती काय होता, होता. मग महत्वाच्या गोष्टी काय करा, गोपाल बाबा वलंगकर यांच्याबद्दलच्या लक्षात ठेवा की पहिले काय होते ते दलित वार्ताहर होते, त्यानंतर विटाळ विध्वंसन ग्रंथ जो काही आहे तो ग्रंथ त्यांनी लिहिला, अनार्थ दोष परिहारक मंडळ जे काही आहे ते अनार्थ दोष परिहारक मंडळाची काय केली त्यांनी स्थापना केलेली आहे. ह्या तीन महत्वाच्या गोष्टी काय करा लक्षात ठेवा. बघा आपल्याला काय होतं माहितीये का की गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जानबा कांबळे आणि किसन फागुजी बनसोडे हे जे काही तीन समाज सुधारक आहेत त्यांच्यामध्ये वारंवार काय होतं, कन्फ्युजन होतं. तर गोपाळ बाबा वलंगकर लक्षात ठेवत लक्षात ठेवताना कसा ठेवा, वलंगकर यांचा व त्यानंतर व वरून गोपाल बाबा वलंगकर काय होते, वार्ताहर होते, तिथेही व आहे. आणि त्याच्यानंतर गोपाल बाबा वलंगकर यांनी लिहिलेला ग्रंथ विटाळ विध्वंसन तिथेही काय आहे, व आहे. म्हणजे इथं तीन व आहेत तर ते गोपाल बाबा वलंगकर यांचे आहे. ज्याला पटतंय त्यांनीच काय करा लक्षात ठेवा, नसेल तर आपापल्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. आणि त्यानंतरच त्यांचं पुढचं महत्वाचं म्हणजे काय, अनार्थ दोष परिहारक मंडळ जे काही आहे त्याची स्थापना दापोली या ठिकाणी गोपाल बाबा वलंगकर यांनी केलेली. तर ह्या तीन गोष्टींवरती काय केलं आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय, एवढं घेऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.